मी तेजस्विनी, सावजी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत दोडक्याच्या थालीची चटणी. तर मग पाहूयात याला लागणारं साहित्य. हे दोडक्याची साल आहे, याला मी स्वच्छ धुऊन चिरून घेतलेली आहे. आपल्याला लागेल खोबरं किसलेलं 2 टेबलस्पून, थोडीशी आपल्याला तीळ लागेल, टोमॅटो आहे 1 छोटा टोमॅटो आहे याला बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर लागेल गार्निशिंगसाठी, आणि इथे 2 मिरच्या मी अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत फोडणीसाठी, तेल लागेल, हळद, जिरे आणि मोहरी लागेल. सर्वात आधी आपण एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये तेल टाकणार आहोत. इथे मी टाकलेलं आहे 1 टेबलस्पून. आता हे तेल छान तापलं की आपण ह्याच्यामध्ये जिरे मोहरी घालणार आहोत. आता आपण ह्याच्यामध्ये सर्वात आधी मोहरी घालणार आहोत. हे मोहरी अशी छान तडतडली पाहिजे. आपण जिरे पण घालणार आहोत. गॅस बारीक करून घेऊया. आता आपण ही मिरची घालूयात, त्याला अशी छान परतून घेऊया तेलामध्ये. आता आपण टाकणार आहोत हे बारीक चिरलेला टोमॅटो, याला असा छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आता आपण ह्याच्यातच खोबरं घालणार आहोत 2 चमचे. आणि तीळ घालणार आहोत असंच तेलामध्ये 1 चमचाभर आणि थोडासा. आता ह्याला पुन्हा असं छान तेलामध्ये मिक्स होऊ देऊया. आता आपण ह्याच्यामध्ये ही तोडक्याची साल घालणार आहोत आणि हळद घालणार आहोत. चवीनुसार यामध्ये थोडस मीठ घालायचं आहे आणि ह्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. ही चटणी छान अशी शिजलेली आहे. आपण ह्याला मीठ घालून असं छान परतून घेतले आहे 2 ते 3 मिनटं. तुम्ही बघू शकता मस्त असं शिजलेलं आहे, हे वाफून झालेलं आहे. आता आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालूयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून गॅस बंद करूया. आपली चटणी अशी, ही चटणी मस्त अशी तयार आहे. तुम्ही बघू शकता ही चटणी खायला खूप छान लागते, चवीला मस्त लागते. आपण आता दोडक्याच्या सालीला असं फेकून द्यायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता खूप छान अशी चटणी झालेली आहे आणि ही चवीला पण खूप छान लागते. तर आमची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा कशी वाटली. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.